आता मान्सूनची खबर बात रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसलाय. जिल्ह्यातल्या चिपळूण गुहागर खेड दापोली आणि संगमेश्वर भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागाला देखील बसला. भाजी मार्केट मुजावर कंपाऊंडमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील हवामान खात्यानं 2 दिवसांचा रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे इथे काल दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. मात्र संध्याकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यामुळे आता नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ स्वरूपामध्ये दरडी कोसळण्याच्या देखील घटना घडल्यात. परभणी जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अवकाळी पावसानं जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला. तर 10 तारखेपासून मान्सूनच्या पावसानं दमदार एंट्री केली आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हा जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. जिंतूर शहरात काही घरावरचे पत्रे उडाले. त्यामुळे दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जिंतूर परभणी पाथरी या भागामध्ये पावसाचा जोर दिसतोय. मानवत सेलू गंगाखेड या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. विदर्भातल्या 11 पैकी 9 जिल्ह्यांमध्ये रविवारी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. मात्र नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अपवाद वगळता पाऊस झाला नाहीये. वाशिम बुलढाणा आणि अकोला वगळता नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता. मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही भागांचा अपवाद वगळता पावसाची विशेष अशी नोंद झालेली नाहीये. चंद्रपूर जिल्ह्यातल्या देवाडा गावामध्ये नाल्यामध्ये बुडून तिघांचा मृत्यू झालाय. तिघेही मृत शेतमजूर होते आणि शेतीचं काम संपल्यानंतर ते ट्रॅक्टरनं घरी परतत होते. पावसामुळे नाल्याचं पाणी अचानक वाढलं आणि या पाण्यामध्ये तिघेही ट्रॅक्टर सकट वाहून गेले. या घटनेनंतर देवडा गावामध्ये शोककळा पसरली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये संध्याकाळी झालेल्या पावसानं काही गावांना झोडपून काढलं. अनेक ओढे नाले त्यामुळे दुथडी भरून वाहू लागलेत. संध्याकाळी वेळापूर इथं जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे वेळापूर इथल्या बाजार तळाला तळ्याचं स्वरूप आलं होतं. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे बऱ्याच शेतांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. बार्शीमध्ये 2 दिवस पावसाचा धुमाकूळ होता. पावसानं शेतकरी सुखावला. मात्र शेतांची तळी झाल्यानं नुकसानीची देखील भीती आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे